नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान प्रकरण सातवे पोषण आणि आहार आज आपल्याला पोषण आणि आहार या प्रकरणाचा अभ्यास प्रकरणामध्ये दिलेले प्रश्न उपप्रश्न जसे की थोडे आठवा जरा डोके चालवा यावर आधारित स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून हे प्रकरण समजून घ्यायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा चला तर मग सुरुवात करूया पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक पन्नासवर थोडे आठवा यावर आधारित प्रश्न विचारला आहे प्रश्न आहे अन्न पदार्थांचे गट कोणते चित्रातील अन्नपदार्थांची नावे सांगा त्यांच्यापासून कोणती मुख्य अन्न घटक मिळतात ते लिहा अन्नपदार्थाचे गट कोणते ते कशावरून ओळखायचं आहे तर या ठिकाणी सात पॉईंट एक अन्नपदार्थ संबंधित एक चित्र दिलं आहे त्या चित्रावरून आपल्याला ओळखायचं आहे की अन्नपदार्थाचे गट कोणकोणते आहे तर उत्तर फळे मांस मासे अंडी दूध व दुग्धजन्य पदार्थ स्निग्ध पदार्थ कडधान्य तृणधान्य पालेभाज्या फळभाज्या हे आहेत अन्नपदार्थांची गट आता यामध्येच दुसरा प्रश्न कोणता विचारला आहे की अन्नपदार्थाची नावे सांगा तरी ह्या गटामध्ये आपण गट सांगितले पण त्या गटामध्ये जी अन्नपदार्थ आहेत त्याची आपल्याला नावे सांगायची आहे तर मासे मांस अंडी लोणी तेल दूध फळे फळे यामध्ये केळी अंगूर सफरचंद पेरू डाळी तृणधान्य यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी कडधान्य यामध्ये मका मूग मसूर उडीद वाटाणे चणे राजमा, फळभाज्या यामध्ये टमाटर लौकी, गाजर वांगी दोडके मिरची आणि पालेभाज्या यामध्ये पालक मेथी अशा प्रकारे आपण अन्नपदार्थांची नावे सांगितली आहे या चित्रामधील अशा प्रकारे आपण थोड्या आठवा यावर आधारित प्रश्न पूर्ण केला आहे आता सजीव काय करतात तर सजीव अन्न व पाणी घेऊन त्यांच्या विविध कामासाठी या सर्व अन्नपदार्थाचा उपयोग करत असतात कशासाठी त्यामधून ते ऊर्जा मिळवतात शरीराची वाढ होण्यासाठी शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे आजारांचा प्रतिकार करणे यासाठी त्यांना या, या सर्व अन्न पदार्थाची गरज असते पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक चोपन्नवर थोडे आठवा यावर आधारित प्रश्न दिला आहे आहारातून पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाहीत तर काय त्रास होऊ शकतो आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ काढून टाकले जाऊ यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे उत्तर आहारातून पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाहीत आहारातून पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाहीत तर बद्धकोष्ठता होऊ शकतो तसेच लठ्ठपणा वाढू शकतो तंतुमय पदार्थ आपल्या अन्नातून काढून टाकले जाऊ नये यासाठी ते अधिक प्रमाणात शिजवू नये शक्य असल्यास कच्च्या स्वरूपात खाण्याजोग्या भाज्या सलाद म्हणून खाव्या फळे साली सगट खावी पीठ चाळू नये इत्यादी आपण रोजचा आहार संतुलित निवडल्यास त्यात भाज्या फळे तृणधान्ये कडधान्ये यांचा समावेश होतो त्यातून तंतुमय पदार्थ आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळतात पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक चौपन्नवर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न विचारला आहे तुमच्या आवडीप्रमाणे एक दिवसाचा संतुलित आहार तुम्ही निवडा दा संतुलित आहारामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे तर तृणधान्य व कडधान्ये फळे व भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ मासे स्निग्ध पदार्थ त्यामध्ये तेल लोणी आता प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्यांचा संतुलित आहार हा वेगळासुद्धा बनू शकतो कोणाच्या आहारामध्ये अंडी मांस मासे हे सुद्धा येऊ शकते ते सुद्धा संतुलित आहारामध्ये येते कोणाच्या संतुलित आहारामध्ये फळे जास्त येतील कोणाच्या संतुलित आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ यामध्ये दही दूध तूप हे जास्त येऊ शकते अशा प्रकारे आपल्या आवडीप्रमाणे आपण एक दिवसाचा वेगवेगळा संतुलित आहारचा तक्ता बनवू शकतो किंवा वेगवेगळ्या संतुलित आहार निवडून तो खाऊसुद्धा शकतो अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा त्यामध्ये अ आहे अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात उत्तर पोषण अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात आ शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना रिकामी जागा म्हणतात उत्तर पोषक तत्वे शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना पोषक तत्वे म्हणतात ई आहे कर्बोदके व रिकामी जागापासून शरीराला मिळते उत्तर आहे स्निग्ध पदार्थ आणि दुसऱ्या रिकामी जागेमध्ये आहे ऊर्जा कर्बोदके व स्निग्ध पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते ई आहे संतुलित आहारात रिकामी जागा पोषक तत्वांचा रिकामी जागा प्रमाणात समावेश असतो पहिल्या रिकामी जागेमध्ये आहे सर्व आणि दुसऱ्या रिकामी जागेमध्ये आहे योग्य संतुलित आहारात सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो उ आहे अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली रिकामी जागा रिकामी जागा गरज भागते उत्तर आहे ऊर्जेची आणि पोषणाची अन्न पिरेबीडमध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली ऊर्जेची आणि पोषणाची गरज भागते ऊ आहे गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने रिकामी जागा येतो उत्तर आहे लठ्ठपणा गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने लठ्ठपणा येतो अशा प्रकारे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा खनिजे व जीवनसत्वांच्या तक्त्यामधून ही माहिती शोधून काढा त्यामध्ये अ आहे लिंबूवर्गीय फळांमधील पोषक तत्वे लिंबूवर्गीय जे फळं आहे जसे की संत्र मोसंबी किंवा लिंबू यामध्ये कोणते पोषक तत्व असतात तर जीवनसत्व सी यामध्ये असते दुसरं आहे दुधापासून मिळणारी खनिजे जीवनसत्वे उत्तर आपल्याला दुधापासून कोणते खनिजे मिळतात तर कॅल्शियम व फॉस्फरस ही खनिजे मिळतात आणि ए वन बी वन आणि डी ही जीवनसत्वे मिळतात ई आहे रातांधळेपणा स्कर्वी मुडदूस बेरीबेरी या आजारांची कारणे व लक्षणे आता या दिलेल्या आजारांची आपल्याला कारणे लिहायची आहे की ती आजार का होतात कशाच्या कमतरतेमुळे होतात आणि त्याची काय लक्षणे दिसून येतात पहिले आहे रातांधळेपणा जीवनसत्व एची कमतरता असल्यामुळे हा आजार होतो आणि लक्षण आहे कमी उजेडात पाहू न शकणे अंधत्व दुसरा आजार आहे स्कर्वी जीवनसत्व सीची कमतरता आणि लक्षण आहे हिरड्यामधून रक्तस्राव होणे त्यानंतर मुडदूस काय कारण आहे जीवनसत्व डीची कमतरता असल्यामुळे हा आजार होतो आणि त्याचं लक्षण आहे हाडे मऊ होणे त्यामुळे वेदना होणे हाड मोडणे आणि चौथा आजार आहे बेरी बेरी काय कारण आहे हा आजार होण्याचा तर जीवनसत्व बी वनची कमतरता आणि लक्षण आहे चेतातंतूचा आजार ई आहे वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ आता रातांधळेपणास करवी मुडदूस बेरी, बेरी हे आजार टाळण्यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खाल्ले पाहिजे ते आपल्याला लिहायचं आहे तर रातांधळेपणा टाळण्यासाठी गाजर दूध लोणी गडद हिरव्या भाज्या रताळे गडद पिवळी फळे व भाज्या स्कर्वी स्कर्वी हा आजार टाळण्यासाठी काय खायचं आवळा किवी संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच गोबी टोमॅटो हिरव्या पालेभाज्या मुडूस मुडूस हा आजार होऊ नये म्हणून सूर्यप्रकाशात बसणे दूध मासे अंडी लोणी खाणे आणि बेरीबेरी बेरीबेरी -बेरी हा आजार टाळण्यासाठी दूध मासे मांस ऋणधान्य फळे डाळी इत्यादी अशा प्रकारे हे आजार होऊ नये आपण जर हे पदार्थ खाल्ले तर हे आजार आपल्याला होत नाहीत किंवा आपण रोजचा जो आहार घेतो तो संतुलित आहार जर घेतला तर बऱ्याच आजारापासून आपण वाचू शकतो ऊ वा आहे वर ॲनिमिया होण्याची कारणे ॲनिमिया हा सुद्धा एक आजार आहे ती होण्याची काय कारणे आहे लोह खनिजाची कमतरता आणि जीवनसत्व बी नाईन आणि बी ट्वेल बी नऊ किंवा बी बाराची कमतरता त्यामुळे लाल रक्तपेशी तयार होत नाहीत आणि आपल्याला ॲनिमिया होऊ शकतो ऊ आहे दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिजं दात व आपली जी हाडे आहे ती चांगली राहण्यासाठी त्यासाठी आवश्यक खनिजे कोणती आहे दात व हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम व फॉस्फरस आवश्यक खनिज आहे आणि ए आहे ए जीवनसत्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियावर होणारा परि परिणाम आपल्या शरीरामध्ये ए जीवनसत्वाची कमतरता झाली तर ज्ञानेंद्रियावर म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय त्याच्यावर काय परिणाम होतो तर जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात अंधळेपणा संभवतो त्यामुळे अंधत्व येते म्हणजे डोळ्यावर परिणाम होतो नाक कान डोळे हे जे आपले ज्ञान ज्ञानेंद्रिय आहेत तर त्यामधील जीवनसत्व एच्या कमतरतेमुळे आपल्या डोळ्यावर परिणाम होतो कधी कधी अंधत्व सुद्धा येऊ शकते प्रश्न तिसरा आहे योग्य पर्याय निवडा योग्य पर्याय निवडा यामध्ये अ आहे डाळीपासून पुढील पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात पर्याय एक कर्बोदके दोन स्निग्धपदार्थ तीन प्रथिने चार खनिजे उत्तर आहे प्रथिने डाळीपासून प्रथिने हे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात आ आहे या पदार्थांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते पर्याय एक तृणधान्य दोन पालेभाज्या तीन पाणी चार आवळा उत्तर आहे तृणधान्य तृणधान्य या पदार्थांपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळत असते ई आहे या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो पर्याय एक लोह दोन कॅल्शियम तीन आयोडीन चार पोटॅशियम उत्तर आहे आयोडीन आयोडीन हे खनिज आहे आणि या खनिजाचा अभाव जर आपल्या शरीरात दिसून आला तर आपल्याला गलगंड हा आजार होऊ शकतो आणि ई आहे याचा जंक फूडमध्ये समावेश होतो पर्याय एक संत्री दोन दूध तीन भाकरी चार चॉकलेट उत्तर आहे चॉकलेट चॉकलेट याचा काय होतं तर जंक फूडमध्ये समावेश होतो म्हणून लहान मुलांनी चॉकलेट खाल्ली तरी चालतील परंतु जास्त प्रमाणात खायची नाही कारण ते जंक फूड आहे त्याचा आपल्या शरीराला कोणताही लाभ होत नाही झाला तर त्रासच होतो किंवा त्यामुळे आपल्याला विविध आजार होऊ शकतात पोटाचे आजार दात किंनी दाताचे आजार होऊ शकतात प्रश्न चौथा अन्न पिरेमिडचा वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तीन दिवसांसाठी अन्नपदार्थ निवडा त्यासाठी अटी दिल्या आहेत एक तिन्ही दिवसांचा आहार संतुलित असावा तीन दिवसाच्या आहारात विविधता असावी आता आपल्या आवडीप्रमाणे आहार बनवायचा म्हणजे तो कसाही असला म्हणजे सांगणार नाही त्यामुळे जंक फूड नाही पाहिजे तर संतुलित आहार असावा आणि तिन्ही दिवस संतुलित घ्यायचा म्हणजे रोज सारखाच घ्यायचा का नाही तर रोज वेगवेगळा आहार घ्यायचा आता या ठिकाणी मी तुम्हाला एक संतुलित आहाराचा पिरॅमिड दाखवत आहे त्यामध्ये तृणधान्य वकडधान्य फळे व भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ मांस मासे अंडी स्निग्ध पदार्थ तेल तूप लोणी पहिल्या दिवशी आपण कसा आहार घेऊ ते बघूया त्यामध्ये तृणधान्य वकडधान्य फळे व भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ अंडी स्निग्ध पदार्थ तेल तूप दुसऱ्या दिवशी तृणधान्य व कडधान्य फळे व भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ मासे स्निग्ध पदार्थ तेल लोणी त्यानंतर तिसऱ्या दिवशी तृणधान्य व कडधान्य फळे व भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ मांस याच्यात मासेसुद्धा येऊ शकतात कधी मांस घ्यायचं कधी मासे घ्यायचे मास कधी अंडी घ्यायची स्निग्ध पदार्थ तेल बटर यामध्ये कधी वेगवेगळ्या प्रकारचे तेल खाऊ शकतो आपण तूप खाऊ शकतो लोणी खाऊ शकतो स्निग्ध पदार्थामध्ये किंवा यामध्ये चीज सुद्धा येऊ शकते या पिरॅमिडमध्ये किंवा या संतुलित आहारामध्ये तृणधान्य आणि कडधान्ये फळे व भाजीपाला हे दैनंदिन आहारात येतात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार तर आवश्यक आहेच परंतु संतुलित आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायामाचीही आवश्यकता असते अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे तर वेळ आहे आजच्या उपक्रमाची तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे घरातील विविध अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखायची याची माहिती मिळवा व त्या आधारे भेसळ ओळखा आपल्या घरातील अन्नपदार्थामध्ये दूध लाल तिखट काळी मिरी आईस्क्रीम तांदूळ शेंगदाणा किंवा या व्यतिरिक्त इतर पदार्थामध्ये सुद्धा आपल्याला भेसळ पाहायला मिळते दुधामध्ये पाणी युरिया स्टार्च यासारखे भेसळ असते लाल तिखट यामध्ये विटीची पूड लाल भोपळ्याची भुकटी काळी मिरी यामध्ये पपईच्या बिया आईस्क्रीम यामध्ये धुण्याचा सोडा कागदाचा लगदा तांदूळ यामध्ये बारीक पांढरे खडे जे तांदळासारखे दिसतात शेंगदाणा यामध्ये लालसर गारगोट्या खडे अन्नपदार्थामध्ये विविध घटकांचा वापर करून भेसळ केली जाते भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अपायकारक पदार्थांची भेसळ केल्यामुळे अन्नपदार्थांचा दर्जा खालावतो भेसळ करण्यासाठी लहान मोठे दगड खडू भुकटी लाकडाचा भुसा अखाद्य रंग यांचा वापर होतो हे टाळण्यासाठी अन्नपदार्थातील भेसळ ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अन्न भेसळ प्रतिबंध कायदा एकोणीसशे चोपन्नमध्ये मंजूर करण्यात आला या कायद्याचा प्रमुख उद्देश अन्न पदार्थातील भेसळ रोखणे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ लोकांच्या आहारात येऊ नयेत असे आहे घरगुती स्तरावर काही टिप्स वापरून अन्नपदार्थात होणारी भेसळ ओळखता येते त्याविषयी माहिती घेऊ अन्न घटकामध्ये होणारी भेसळ अन्नपदार्थातील उपयुक्त घटक काढून घेणे अन्नपदार्थात अपायकारक पदार्थ मिसळणे मूळ पदार्थाऐवजी बनावट माल वापरून अन्नपदार्थ तयार करणे सळलेले कुजलेले खराब किंवा किळलेले पदार्थ अन्नपदार्थात मिसळणे अन्नपदार्थ तयार करताना मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात अयोग्य रंग मिसळणे पदार्थांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंश मिसळणे प्रमाणित गुणवत्तेपेक्षा कमी प्रतीचा माल अन्न पदार्थामध्ये वापरणे आता दुधातील बेसळ दुधामध्ये प्रामुख्याने पाणी मकेची पीठ साखर मैदा निरमा पावडर यासारख्या पदार्थांची भेसळ केली जाते असे भेसळयुक्त दूध सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे पाणी घातलेले दूध एका स्टीलच्या पसरत ताटामध्ये एका बाजूस भेसळमुक्त चांगल्या दुधाचा एक थेंब आणि दुसऱ्या बाजूस पाणी घातलेल्या भेसळयुक्त दुधाचा एक थेंब टाकावा त्यानंतर ताट थोडे तिरके करावे भेसळयुक्त दुधाचा थेंब लवकर खाली घसरत जाऊन एकदम पांढरा फिक्कट टंग होईल तर भेसळमुक्त दूध लगेच घसरणार नाही आणि त्याचा रंग थोडासा पांढरा गडद दिसेल तर हे झालं पाणी घातलेली दूध आता काही दुधामध्ये निरमा पावडर घातलेली राहते तर ते कसं ओळखायचं एका ग्लासमध्ये भेसळमुक्त दूध तर दुसऱ्या ग्लासमध्ये निरमा पावडर मिसळलेले भेसळयुक्त दूध घ्यावे दोन्ही ग्लास अर्ध्यापर्यंत दुधाने भरून घ्यावेत ग्लासावर पेट ठेवून किंवा झाकण ठेवून ग्लास हलकासा हलवून घ्यावा भेसळयुक्त दुधाचा फेस ग्लासमध्ये वरील बाजू दिसून येईल तर भेसळमुक्त दुधाला फेस येणार नाही त्यानंतर हळद पावडर हळद पावडरमध्ये बऱ्याचदा खडू पावडर किंवा स्टार्च मिसळून भेसळ केली जाते ते कसे ओळखायचे तर पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये एक चमचा हळद पावडर व्यवस्थित मिसळून हलून घ्यावा पाण्यामध्ये हळद विरघळून भेसळयुक्त हळद जास्त प्रमाणात पिवळा दिसते तर भेसळमुक्त हळदीचे पाणी फिक्कट पिवळी राहते किंवा पिवळं राहते त्याला पिवळा रंग येतो फिक्कट पिवळा रंग येतो साखर व गूळ साखर व गुळामध्ये बऱ्याचदा खडूची पावडर किंवा खाण्यायोग्य नसलेल्या पिवळ्या रंगाची भेसळ केली जाते ते कसे ओळखायचे एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात चमचाभर साखर किंवा गुळ पावडर मिसळून विरघळवून घ्यावी हा ग्लास न हलवता थोडा वेळ स्थिर ठेवा खडू भुकटी किंवा पावडरची भेसळ असल्यास ती ग्लासच्या तळाला जमा होईल त्यानंतर आहे मध मद। मधामध्ये बऱ्याचदा साखरेचा सा पाक मिसळून भेसळ केली जाते ते कसे ओळखायचे ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात चमचाभर मध मिसळवा शुद्ध मध ग्लासातील पाण्याच्या तळाला जाऊन पाण्यामध्ये विरघळत नाही तर भेसळीमुक्त मध पाण्यामध्ये पसरतो ज्या मधामध्ये भेसळ केलेली असते साखरेची किंवा गुळाच्या पाकाची तो मध पाका काय होतो पाण्यामध्ये पसरतो आणि जो मध चांगला असतो तो, तो पाण्यामध्ये मिसळत नाही तो काय होतो तर ग्लासामध्ये पाण्याच्या तळाला जाऊन बसतो खोबरेल तेल खोबरेल तेलामध्ये इतर प्रकारचे तेल मिसळून भेसळ केली जाते ते कसे ओळखायचे तर पारदर्शक छोट्या बाटलीमध्ये खोबरेल तेल भरून ते फ्रीजमध्ये ठेवावे शुद्ध खोबरेल तेल घट्ट होईल तर बाकीचे भेसळयुक्त पदार्थ वेगळ्या थरात जमा होतील लोणी लोण्यामध्ये डाळडा वनस्पती तूप किंवा कुस्करलेला बटाटा मिसळून मिसळ केली जाते ते कसे ओळखायचे तर मेडिकल दुकानामध्ये मिळणारे टिंचर आयोडीनचे दोन तीन थे, ते तीन थेब लोणीमध्ये मिसळावे त्यानंतर लोण्याचा रंग निळा झाला तर ते भेसळयुक्त समजावी अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न घरातील विविध अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखायची याची अगदी सविस्तर माहिती मिळवली आहे त्याच्या आधारे फक्त ही माहितीच आपल्याला मिळवायची नाही तर घरी आपल्या जे अन्नपदार्थ येतात त्याची भेसळ आपल्याला ओळखून पाहायची आहे ती कृती करून पाहायची आहे कृतीसाठी फार मोठे साहित्य लागत नाही प्रत्येक कृती ओळखण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाण्याची गरज जा आहे पाण्याचा वापर करून आपण अन्न पदार्थातील भेसळ ओळखू शकतो आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे लठ्ठपणा कसा टाळावा अलीकडच्या काळात लोकांचा लठ्ठपणा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात तर लठ्ठपणा कसा टाळावा या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे आपण प्रकरण सातवे पोषण आणि आहार या प्रकरणाचा अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक का अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद